संगीता, वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज मी तुम्हाला स्टफ फ्राई मिर्ची ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय चटपटीत आणि तितकीच सुंदर अशी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे। सो लेट्स स्टार्ट। आज आपण जी स्टफ मिर्ची दाखवणार आहे मी तुम्हाला, ती ह्या टाइपच्या तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत ज्या अजिबात तिखट नसतात पण तशाच त्या चविष्ट सुद्धा असतात। आणि या मी मिरच्या घेतल्यात, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या आणि त्याला मध्ये अशी चीर पाडून घेतलेली आहे। आणि आपल्याला त्यामध्ये आपण स्टफ करणार आहोत पटॅटो, म्हणजेच उकडलेलं बटाटो, आणि बाकीचं सगळं जिन्नस घालून आपण ती मिरची अतिशय टेस्टी करायची आहे। आणि नेहमी जसे आपण मिरची फ्राय करतो किंवा मिरची तळून घेतो त्याप्रमाणे आपण डाळीच्या पिठामध्ये डीप करून ती फ्राय करून घेणार। सो आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण स्टफ मिरची करण्यासाठी आधी फिलिंग करून घेऊया, जे मिरचीच्या आतमध्ये आपल्याला भरायचे। इथे मी एक मोठं बटाटा घेतलेलं आहे आणि ते आपण बटाटा कुस्करून घेऊया। बऱ्यापैकी मऊ असं बटाटा आपण उकडून घ्यायचं, म्हणजे आपल्याला मिरचीमध्ये ते स्टफ करताना खूप इझी जात। बटाटा जो आहे तो व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये एक एक जिन्नस ऍड करूया। आधी मीठ घालूया, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालूया, अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घालूया, एक चमचा आपण जीरा पावडर आणि एक चमचा धणे पावडर आणि हा चाट मसाला तो पण आपण यामध्ये घालूया। आणि ही मिरची अजिबात तिखट नसल्यामुळे आपल्याला थोडं तिखट हवंय म्हणून आपण लसूण आणि मिरचीचा आपण खरडा करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये ऍड करूया। अगदी चिमूटभर आपण हिंग घालूया आणि हे आपण जे फिलिंग आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण ह्या मिरचीमध्ये आपण ते स्टफ करूया। व्यवस्थित अगदी स्टफ करायचं। तुम्हाला मी आणखीन एक मिरची स्टफ करून दाखवते। मिरची घेताना तुम्ही काळजी घ्यायची आहे की तिखट ज्या मिरच्या असतात त्या तुम्ही अजिबात युज करू नका, नाहीतर मग खाताना खूप प्रॉब्लेम होणार। असं गच्च असं सारण भरून घ्यायचं। आता बाकीच्या मिरच्या ज्या आहेत त्या सगळ्या मी स्टफ करून घेते। तुम्ही बघत असाल या सगळ्या ज्या मिरच्या आहेत मी छान पैकी अगदी स्टफ केलेल्या आहेत आणि आता आपण त्या फ्राय करायला घेऊया। मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मीठ घेऊया। थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आणि डाळीचं पीठ वापरत असल्यामुळे आपण पाव चमचा यामध्ये हिंग घालूया। आणि हे जे डाळीचं पीठ आहे ते आपण छानपैकी भिजवून घेऊया।
डाळीच्या पिठाला अतिशय कमी पाणी लागतं, त्यामुळे अंदाज घेऊन घेऊन तुम्ही हे पीठ भिजवायचे। फार पातळ पीठ भिजवू नका, कारण का जर तुम्ही पातळ पीठ भिजवलं तर हे ज्या मिरच्या आहेत त्याला ते व्यवस्थित कोट होणार नाही। आपण हे जे डाळीचं पीठ आहे ते छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, भिजवलेलं आहे, आणि आता आपण या ज्या मिरच्या आहेत त्या फ्राय करून घेऊया। आता आपण या मिरचीची दुसरी साइड आहे ती पण आपण फ्राय करून घेऊया। आपल्या या मिरच्या ज्या आहेत त्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता हे मी काढून घेते। छान सोनेरी रंगावर आपण या फ्राय करून घेतलेले आहे। मिरच्या व्यवस्थित आता फ्राय झालेत आणि आता आपण या मिरच्यांसाठी वरतून छानपैकी असं डीप एक तयार करणार आहोत। त्यासाठी मी हे दही घेतलेलं आहे घट्टसर, त्यामध्ये थोडस मीठ घालणार आहे, ही कोथिंबीर आणि मिरची आणि लसणाचा खर्डा, हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। आणि इथे मी चिंच, खजूर आणि गुळ याची चटणी मी केलेली आहे, ती सुद्धा आपल्याला लागणार आहे। आता या ज्या मिरच्या आहेत त्या थंड झाल्या असतील, त्या आपण छानपैकी कट करून घेऊया। किती छानपैकी अगदी आपल्या या मिरच्या आहेत त्या फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला हे असेंबल करून दाखवते। आपण यावरती आता हे दही आणि मिरचीचा जो खर्डा केलेला आहे तो यावरती आता आपण घालूया। आणि ही चिंच आणि खजूर याची जी चटणी केलेली आहे ती सुद्धा आपण यावर घालूया। आपली स्टफ
फ्राइड मिर्ची छान पैकी रेडी झाली आणि अतिशय टेम्पटिंग दिसते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारची स्टफ फ्राई मिर्ची करायची आणि मला कमेंट द्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।